नमस्कार, मी डॉक्टर आबासाहेब गर्दे। नेहमीसारखाच आजचा विषयी हा डोळ्यांशी निगडीतच आहे। आपण मागच्या भागापासून घरच्या घरी डोळ्यांसाठी, डोळ्यांची निगा राखण्यासाठी, डोळ्यांची विकार टाळण्यासाठी काय करता येईल का, ह्यासाठी घरच्या घरी काय जे उपाय आहेत त्यांच्याबद्दल आपण मार्गदर्शन करायला चालू केले। मागच्या वेळेला कोथिंबीर झाली, ह्यावेळेला ह्या दुसऱ्या भागात आपण एरंड घेणार आहे। म्हणजे ह्याच्यात एरंडाचं मूळ आलं, एरंडाचं पान आलं, एरंडाचं तेल आलं, या तिन्हीचा वापर आपल्याला किंवा एरंडाचं बियाले ह्या सगळ्याचा वापर आपल्याला आयुर्वेदाच्या मध्ये वेगवेगळ्या आजारांच्या अनुषंगाने आपल्याला करून घेता येतो। म्हणजे एरंडाच्या बियांची खीर, आतला नार काढून एरंडाच्या बियांची खीर ही वातविकारासाठी, कट्टीच्या गतशुलासाठी म्हणजे कंबरदुखीसाठी वापरली जाते, वाताच्या विकारांमध्ये वापरली जाते। एरंड तेल हे बऱ्याच वेळेला आपण पोट साफ होण्यासाठी आपण वापरताना बघत असतो। एरंडाचं पान हे स्पेसिफिक नेत्रविकारांसाठी वापरताना आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे वेगवेगळी पुटपाक नावाची एक प्रोसेस आहे, त्याच्यासाठी औषधांवरती गुंडाळायला एरंडाचं पान आहे, पोटात घेण्यासाठी एरंडाचं पान वापरलं जातं। ह्या पद्धतीनं एरंडाचं पानं वापरत असताना किंवा एरंड वापरत असताना नेत्रविकारा स्पेसिफिक कोणकोणत्या कंडिशनमध्ये वापरता येऊ शकतं आणि घरच्या घरी करता येईल असं, खरं तर एरंडाचं पान हे रातांदळेपणासाठी, म्हणजे एरंडाचं पान आहे, निरगुंडी पान आहे, शतावरी पान आहे, मोगरा आहे, अशी काही ठराविक औषधं आहेत जी तुपात परतून, ह्याचं चूर्ण करून जर तुपात परतून खायला लागलं तर रातांदळेपणाची वाढ थांबवता येते। आणि बऱ्याच अंशी ह्याच्यासोबत इतर आयुर्वेदिक औषधांचा जर खुबीनं वापर केला तर आपल्याला रातांदळेपणा कमी करायला याचा खूप फायदा होत असतो। ह्याच एरंडाच्या पानाचं वेगवेगळ्या औषधी स्वरूपात काढ्या स्वरूपात आपण वापरतो, ज्याचा परिणाम ऑप्टिक नर्व ज्यावेळेस सुकते त्याच्यावरती त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला घेता येऊ शकतो। त्यासोबतच एरंडाचं तेल जे आपण वापरतो तो जनरली लोकांना हे माहिती आहे की एरंडाचं तेल हे पोट साफ होण्यासाठी वापरलं जातं। एरंड तेल हे क्रिमी तेल आहे जे मलामध्ये ऑब्झॉर्ब होऊन मळ सॉफ्ट करून बाहेर पडतं। हे जसं पोट साफ व्हायला एरंड तेलाचा फायदा होत असतो, तसंच एरंड तेल जर 85-50 नंतर आठवड्यातनं दोनदा तरी एरंडाचं तेल एक तीन डोळ्यात टाकायला लागले तर म्हातारपणातली दृष्टी आदो होणं हेही कमी व्हायला लागतं, डोळे कोरडे पडतात तेही कमी व्हायला लागतं, आणि दृष्टी किंवा डोळे निरोगी राहण्यासाठी एरंड तेलाचा ह्या पद्धतीनं आपल्याला नक्की फायदा करून घेता येतो। वातजतिमीर नावाचा एक विकार आहे, म्हणजे ज्याच्यात फ्लोटर्स दिसतात, डोळ्यासमोर जाळी, केस, माशी हे डोळ्यासमोर दिसत असतं, आणि हे बऱ्याचदा हे डिजनरेशनमुळे होतं। म्हणजे डोळ्यामध्ये एक विट्रस नावाची जेली आहे, ती पातळ होते आणि त्यानंतर हे दिसतं। हे तसंच राहिलं की आधुनिक शास्त्रात त्याला इलाज नाही, हे तसंच राहिलं की मग त्याचा परिणाम पडद्याची झीज होण्या इतपत मोठा येत असतो। अशा वेळेला त्रिफळा आणि तत्सम नेत्रासाठी जी आयुर्वेदिक औषधं वापरली जातात त्याच्यासोबत एरंड तेलाचा जर वापर केला गेला तर ही जी झीज आहे, हे जे डिजनरेशन आहे ते भरून काढण्यासाठी ह्या एरंड तेलाचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करून घेता येतो।